ही टॉपी म्हणजे माझं जीवन श्वास कारीस बच्चा, लय म्हणजे आनंद झालाय माझ्यासाठी नाश्त्यात ना, लय अभिमान वाटतोय, लय म्हणजे लय. आणि तिथं मी बोललेलो बिग बॉसच्या घरात, तुला नेहनन म्हणजे नेहनन ग बैलो, आणि नेलस आणि आणलंय. त्या टायमिंगला मी लय मिस केलं, कोण नव्हते आठवण काय, कोण कोण येत होत की सर आलो की काय काय निघन. त्यांनी मला त्याला दिलंय म्हणलं मी तर त्यांना फोन करून त्या लक्ष्मीची किती किंमत करायची ती मला आता जाणीव आहे. नक्कीच कुठंच खर्च करायचं नाही, कुठंच नाही. ही नातं म्हणजे मरत वर राहील. अरे क्या बात है, क्या बात है. आता नाही आता सुटलं म्हणजे वाल्याच्या वेगाने सुटणार, चकली वादळ दांगा फुल विंजाय लाडा लाडा खाऊन गोली गायत. बुक्की टेंगू आणि गुलिकात धोका देऊन एक मुलगा इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर खरंच खूप चांगल्या पद्धतीने फेमस झालेला. तो मुलगा फक्त आता इंस्टाग्राम आणि टिकटॉक पुरता राहिलेला नाही आहे, तर त्यांनी बिग बॉस मराठीचा सीझन 5 या 5 सीझनची ट्रॉफी हातामध्ये उचलली आहे. माझ्यासोबत आहे सुरज चव्हाण भाई. ह्या ट्रॉफी समोर टिकटॉक आणि इंस्टाग्राम काहीच नसेल, काहीच नाही, काहीच नाही. टिकटॉक बी काय नाही आणि इंस्टाग्राम बी काय नाही आणि बालक बालक मोज या पैतसलं बी काय नाही. ही टॉपी म्हणजे माझं जीवन श्वास कारीस बच्चा बच्चा आहे. नक्की नक्की. बरं, बिग बॉसच्या घरामध्ये जो पहिल्यांदा गेलेला असतो तेव्हा मला आठवतं की सगळ्यात शेवटी तू आलेलास, आणि सगळ्या आल्यानंतर ना सगळ्या घरवाल्यांची अशी होती की अरे ह्या कोण आहे मुलगा. खूप लोकांनी तुला इंस्टाग्रामवर टिकटॉकवर बघितलेलं, पण पर्सनली तुम्हाला भेटलाच नव्हता. त्यांना काय माहिती होत, काय काय यांना माहिती होत की हो ही म्हणजे माझा पॅटर्न आहे ना, मी मोबाईल ओला असं जोलात बोलतो ना, ऍक्शन करून दाखवतो. तर ते गेल्या गेल्या त्यांना वाटलं की असं कोणतरी असं, पण त्यांना काय माहिती मी कसं आहे. मग नंतर घालत गेल्या त्यांना कळालं ह्याचा स्वभाव शांत आहे, ह्यो कसा राहतो, किती भारी बोलतो. मग मनाला मन जुळली आणि चांगलं झालं. बरं, तर बिग बॉसचा 70 दिवसाचा प्रवास, 70 दिवस तू बिग बॉसच्या घरामध्ये होता, सगळेच खरंच खूप चांगले तुझ्यासोबत वागत होते, खूप ठिकाणी तू तुझी मतंसुद्धा मांडलीस, भांडणंसुद्धा झाली. पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त जर मिस करायचं असेल तर ते कोण असेल, आणि बिग बॉसच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्याला मिस करशील का नाही, कारण का जसं शर्ट आवले नाही. लितेश सलानला आणि बिग बॉसला लय म्हणजे लय मिस करे, कारण सर आलं ना, सर नव्हतं ना आता ती धक्का द्यायला ती काही. त्या टायमिंगला मी लय मिस केलं, कोण नव्हते आठवण काय आलं, कोण कोण येत होत की सर आलो की काय काय निघन ती बेची, पण मी नव्हतो बेत, कारण मला माहिती माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मनावर आणि माझ्या देवान आणि माझ्या फॅनवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं माझी तालीम माझं सर म्हणजे लितेश सर ते करणार म्हणजे करणार. बरं, तर आता जसं तू आमच्यासोबत बोलत होतास की सुरुवातीला पण बोललास की भाई डीजे लागलेत आता, तर आपण कसं जेव्हा दुसऱ्यांसाठी आपण नाचत असतो ना, त्यांच्या जल्लोषात नाचत असतो ना, ते वेगळी फिलिंग असते. पण आता आज सगळे माणसं सुरजसाठी नाचले, काय सांगशील सुरज, किती भारी वाटते की जेवढा पण माझे फॅन आहेत, जेवढे पण फॅन बोलण्यापेक्षा जेवढे पण माझे भावंड वगैरे आहेत, तेवढे सगळे साली माझ्यासाठी नाचणार आहेत, काय सांगशील. लय म्हणजे आनंद झालाय माझ्यासाठी नाचतात ना, लय अभिमान वाटतोय, लय म्हणजे लय. नाच नाही करायचं मित्रांनो, तुम्ही सपोर्ट केला, तुम्ही मला PM दिलं, त्याबद्दल धन्यवाद, आभार आहे. बरं, तर बिग बॉसचा आता सीझन संपलाय, आता मी तर बोलेन की आजपासून तुझा नवीन प्रवास सुरू होणार आहे, कारण का बिग बॉसच्या आधी जसं आम्ही तुला बघत होतो, पण आता सूरज पूर्णपणे वेगळा असणार आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यावर सूरजमध्ये कोणते कोणते बदल झाले हे असं सूरजला वाटतं. बदल झाले म्हणजे मी काय काय शिकलो, लय शिकलोय तिथं, मला हे करत नव्हतं. मत म्हणजे काय, बरोबर बरोबर, मत म्हणजे काय आणि ती काय आपण बोलतो त्याला काय म्हणतात, हे घालायचं काय, हे करायचं काय म्हणतात, हा डिस्कशन, ती बी करत नव्हतं. मी फक्त बोला अंकिता ताईला बोलवायचं बिग बॉस, ती घरात या ती लम मध्ये जायची, अंकिता ताई तेसले ती पतला आणायची आणि ती आम्हाला वाचवून दाखवायची. मग नंतर मला एकट्याला वाचून दाखवायची, सूर्य तुला कळलं, मग मी म्हणायचो कळलं, मला फक्त सांग कसं करायचं.
मग मी डोक्याने म्हणजे माझ्या ह्याने करायचो आणि केलं मी. नक्कीच 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 आम्ही बघितलं सुद्धा, फुल एन्जॉय केलं, लय मजा केली, लय मजा. बरं तर जेव्हा आता ना शेवटचा आठवडा आला तेव्हा ना खूप सारे जुने आपले मित्रमंडळी परत घरामध्ये आले, तुझी चिवताई सुद्धा घरामध्ये आले, तू बोललास की माझ्या आधी चिवतायला घास भरवा. किती भारी वाटतं की नवीन नाते आपल्याला जुळतात, नवीन मित्र भेटतात आणि ती आत्तापर्यंत आपल्या सोबत आहे. म्हणजे जसं पॅडिस दादांचं आणि तुझं नातं, आम्हाला जगझर आहे की पॅडिस दादा तुझ्यासाठी मानसपुत्र आहेत, तुझ्यासाठी वडिलासारखेच आहेत. काय सांगशील एकंदर या सगळ्या नवीन बनलेल्या नात्याबद्दल? ही नातं म्हणजे मदत आहे. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. आणि ही अख्खी माझ्या घालातली बिग बॉसची फॅमिलीला मी लय त्याला देणार नाही फोन करून, लय म्हणजे लय त्या आठवण्या जाग आहेत अजून आणि शेवटपर्यंत. नक्कीच नक्कीच, त्रास दिलाच पाहिजे आपल्या माणसाला, दिलाच पाहिजे. आता मला त्यांनी मला त्याला दिलाय म्हणलं मी तर देणार फोन करून. आता खऱ्या आयुष्यामध्ये त्रास देणार असं बोललं काय करत फोन करून. बरं तर शेवटचा आता ट्रॉफी हातामध्ये मिळाली आहे, खूप चांगल्या पद्धतीने चेक सुद्धा मिळाला आहे, घर तर तू बांधणारच आहेस. हे तू खूप आधीपासून बोललास की ट्रॉफी तर मी जिंकणारच, पण तू घराचं स्वप्न तुझं आधीपासून होतच होतं. यानंतर घराच्या व्यतिरिक्त सूरजची अजून कोणती कोणती स्वप्न आहेत जी ट्रॉफी घेतल्यावर? काहीच खरं खोटं बोलत नाही बाबा, माझी काहीच अपेक्षा नव्हती. बरोबर, मला एकलं पायना आहे ना भेटला, आता या ट्रॉफी बोल एकलं पायना असा भेटला तरी चाललास, पण मी ट्रॉफीसाठी लढलो. क्या बात आहे, हिच्यासाठीच म्हणलं मला हिलाच नाहीच आहे. आणि तिथं मी बोललेलो बिग बॉसच्या घरात, तुला नेहनन म्हणजे नेहनन ग बैलो, आणि नेलच आणि आणलंय इथं तुमच्या समोर. नाही खरंच खूप भारी वाटतंय, कारण का जसजसं आम्ही तुझा प्रवास बघत आलो ना, टिकटॉक पासून बघत आलो, त्याच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये बघत आलो, खरंच खूप इंटरेस्टिंग होता. पण कुठे कुठे ना सूरज आम्हाला असं सुद्धा वाटायचं की अरे सूरज काहीच करत नाही आहे, सूरज शांत बसलाय. पण वेळच्या वेळी सूरज त्याचं उत्तर आम्हाला द्यायचा. आता पुढे सुद्धा सूरजमध्ये तो बदल असणार आहे का, की आता तुम्हाला कळेल की मी खराब कसा आहे आणि काय? नाही आता दाखवतो, आता आता शांत बस सूरज. पिक्चर तर मिळालाच आहे, आता पिक्चर भेटलाय म्हणल्यावर आता पटापटा बोलायला येईन. कारण तिथं लय शांत होतो, कारण तिथं दबाव होता. अच्छा, दबाव म्हणजे कसं असते, आता तिथं अख्खेकर कॅमेरा होतो ना, दबाव तो येतोच ना, अख्खेकर कॅमेरा त्यामुळे दबलेलं होतो. पण आता ना, आता भाई आता नाही, आता सुटलं म्हणजे वाल्याच्या वेगाने सुटणार, चकली वादळ. क्या बात आहे, नाही खरंच खूप भारी वाटत. तुर्तास मी थांबतो, कारण का बाकीच्यांना सुद्धा खूप गप्पा मारायच्या तुझ्यासोबत. काय सांगशील यानंतर? आणि बीबी हाप लक्ष्मी तिचा गट्टू म्हणजे तिचा बंडल मी टीमला बिग बॉसच्या माझ्या बॅगेत टाकायला लावलाय, कारण ती लक्ष्मी बरोबर तिथे किती माग आपल्याला काय काय घ्यायला लागायचं माग, ती आता जाणीव आहे. बरोबर बरोबर, त्या लक्ष्मीची किती किंमत करायची ती मला आता जाणीव आहे. नक्कीच, कुठंच खर्च करायचं नाही, कुठंच नाही, वस्तू कुठली घ्यायची म्हणलं की विचार कर. अरे क्या बात आहे, क्या बात आहे, नाही खरंच खूप भारी वाटत. तुर्तास मी ते सुरज थांबतो, धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि बिग बॉसची ट्रॉफी तर मिळाली आहे, तर तुझं पहिलं पावलं, ह्याच्या नंतर खूप पुढे जायचंय आणि खूप दंगा करायचा आहे. दंगा फुल विंजाय, लाडा लाडा खाऊन गोली गोका.